ठाणे पुणे रत्नागिरी कोल्हापुरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हा प्रशासनाकडून शाळांना सुट्ट्या जाहीर। मुंबईसह ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाचा अंदाज, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। खडकवासला धरणातून 35 नाही तर 55,000 क्युसेक्स पाणी सोडलं, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी दाखवलं प्रशासनाकडे बोट, आज जिल्हाधिकाऱ्यांची बोलावली बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक, बैठकीत राज्यातील पूरपरिस्थितीबद्दल चर्चा झाल्याची माहिती। कोल्हापुरातील पूरपरिस्थिती कायम, राधानगरी धरणाचे 6 दरवाजे उघडल्यानं चिंता वाढली, अनेक रस्ते पाण्याखाली। हतनूर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरनं उघडले, धरणातून 39,200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ, अनेक भाज्यांनी गाठली शंभरी, गृहिणींची भाजी मार्केटकडे मात्र पाठ। मनोज जरांगे आज बीड दौऱ्यावर, मातोरी गावात जाऊन साधणार मराठा बांधवांशी संवाद। पाकिस्तानच्या सुनबाईला ठाण्यात अटक, संबंधित तरुणीला 2 दिवसांची पोलीस कोठडी, बनावट आधार कार्ड बनवणाऱ्यांचा शोध सुरू।